नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात बारा धडाकेबाज निर्णय विद्यार्थी कर्मचारी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून लागू एकोणतीस जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना यापूर्वी पाच हजार रुपये इतकी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात होती त्यामध्ये वाढ करून आता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा झाली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त शेत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे काही निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज मांडले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाहीत तर फील्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरता आमचं सरकार नाही असा टोला देखील महाविकास आघाडी सरकारचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला तसेच अजित पवार सरकारमध्ये एने म्हणजे बूस्टर डोस असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा छोट्या छोट्या टपऱ्यांमधून व्यवसाय करणारे आणि कुटुंब चालवणारे अनेक जण आहेत अशा नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही आता अशा टपरीधारकांनासुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशन कार्ड धारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत व परवाना करना ही मदत देण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि बातमी बघा सरकारकडून शासन आपल्या दारीची फक्त जाहिरातबाजी सुरू आहे मुख्यमंत्र्यांकरिता जनता हे कुटुंब असते त्यांनी भेदभाव करणे योग्य नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला आहे काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध आज राजकमल चौकात करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पूरपरिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे अतिवृष्टी पूरग्रस्तांना मदत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या जेणेकरून वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल महागड्या पशुखाद्याला पर्याय मक्का सोयाबीन तांदुळाच्या चुरीपासून पशुखाद्य निर्माण करण्यावर भर द्या असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भाजपविरोधात देशात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची पुढील महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली काँग्रेसच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरही यावेळी शिर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नियमांमध्ये बदल करून ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याबाबत बैठक झाली ज्यामध्ये जा हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहे तसेच कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील प्रसिद्ध असलेल्या मोहरममधील गगनचुंबी ताबूत भेटीचा अनोखा सोहळा आज पार पडणार आहे मोहरमची एकशे पन्नास वर्षापासून परंपरा सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यातील पेशवेकालीन ताबुताची आज मिरवणूक निघणार पेशव्यांकडून या ताबुताला तोफांची सलामी दिली जायची लोकमान्य टिळक या ताबूत मिरवणुकीत सहभागी व्हायचे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इम्फाळमध्ये आज शांतता पदयात्रा काढण्यात येणार आहे मेई समाजाच्या कोकोमी ग्रुपने या रॅलीचे आयोजन केले आहे यामध्ये मेई तेही समाजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे